Hello, welcome back to my channel. Okay. आज आहे 16 तारीख, आज आहे शनिवार आणि आज आम्ही चाललो जरा बाहेर. तर मी पप्पांसोबत गेम पण खेळणार आहे, तो तुम्हाला हिथे नाही बघायला भेटणार, इंस्टाग्राम वर किंवा युट्यूब शॉर्ट वर बघायला भेटणार. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तर लवकर जाऊन इंस्टाग्राम वर व्हिडिओ बघा आणि मेन्शन केलंय मी इथं, तुम्हाला स्क्रीन वर दिसत असेल माझं इंस्टाग्राम आयडी. तर मी तिकडे जास्त ऍक्टिव्ह असते तर तिकडे जाऊन प्लीज फॉलो करा. आणि इकडे पप्पा पण रेडी आहेत, हॅलो. आणि पप्पांसोबत मी गेम खेळणार आहे, तो असणार आहे उभा व्हिडिओ, त्यामुळे मी हा बंद करून तो करणार आहे कंटिन्यू. तर तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि आज स्पेशल डे आहे, म्हणजे पप्पांसाठीच डे आहे आज. डे आउट विथ पप्पा टायटलच माझं त्याचं आहे. आणि आम्ही आज कुठं कुठं जातो बाहेर ते तुम्हाला दाखवणार आहे मी. बरंच आहे, भरपूर भरपूर काय काय काम आहे ते पण तुम्हाला दाखवते. ओके, तर तुम्हाला पण मी हा गेम सांगते. तर इनडोअर आणि इकडे काय आउटडोअरची चिट्टी होती, तर पप्पांनी आउटडोअर चॉईस केले, नाही तर आम्हाला घरीच बसायला लागेल इनडोअर असतं तर. आणि पप्पांनी चॉईस केले आउटडोअर, तर बघू आता पुढे पुढे काय काय होतंय. बाहेर मी नेते पप्पांना, तर तुम्हाला दाखवेलच मी. बाय. आणि मम्मी इकडे झोपली आहे. बाय बाय. ओके, आता दुसरा गेम झालेला आहे आमचा. आता आम्ही इथं आलतो विश्वनिरंजनमध्ये. पप्पांचं डोळ्याचं चेकअप होतं पण ते डॉक्टर नाही आहेत. आणि आता आम्हाला लागली भूक, तर मी पप्पांना सांगितलं की हॉटेल की कॅफे, तर पप्पांनी चॉईस केलं कॅफे. तर चलो आता आम्ही कॅफेत जातो, तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटते मी. कसं वाटते गेम खेळून? मस्त. असं तुम्हाला कोणी केलंय का पहिले? आणि मी आज पप्पांना नेणार आहे मस्तपैकी सगळीकडे फिरवणार आहे. खर्च तू करणार ना? खर्च मीच करणार आहे. मग चालतो, चलो बाय. मी अपोजिट साईडला बसले आणि मी पप्पांना घेऊन आले कॅफे मध्ये. तर आता बघू ते काय काय ऑर्डर करतात, तसं तुम्हाला दाखवेल. ते फर्स्ट टाइम आले, तुम्हाला माहितीच नव्हतं. आणि मम्मीला घेऊन आले मी, त्याला वर्ष झालं. आता मम्मीला जास्त आवडत, आपले पप्पा मम्मीला जास्त आवडत नाही जंक फूड, पिझ्झा बर्गर वगैरे, पण पप्पांना आमच्या आवडतं. आणि मम्मीला सँडविच वगैरे आवडतं, तर मम्मीला घेऊन आले मी. बघू परत एकदा घेऊन येईल, आता वर्ष झालंय. आणि आता आम्ही ऑर्डर करतो, त्यांनी केलाय मम्मीला फोन. आणि सगळं झालं पण रिव्ह्यू घेऊ आपण पप्पांना कसं वाटलं. ओके, आता आम्ही गेलतो कॅफे. तर आता जस्ट बाहेर आलो, तर पप्पांचा रिव्ह्यू घेऊ आपण कसं होतं सगळं. कसं माहितीये का वाटलं सांगा? आता तुम्हाला सांगतो, आता हे या मुलांचं कॉलेजचं हे ते कॅफे वगैरे अमुक तमुक फुकट पैसा आहे. म्हणजे त्यांना एन्जॉय करतं मानले, पण थोडंसंच खायचं पण ते जास्त पैसे. त्यापेक्षा आपलं हॉटेलमध्ये गेलं वडापाव मिसळपाव अमुक तमुक सगळं ते चांगलं पोट तरी भरतं. पण ह्यांचं आता कसं, ही नवीन पिढी, नवीन पिढी असल्यामुळे काय होते, पिढी असल्यामुळे काय होते, त्यांच्याप्रमाणे चालायला लागते. जाऊ दे, करू दे एन्जॉय त्यांना. आणि माझी काय चुकी झाली, म्हणजे पप्पांना बर्गर वगैरे सगळं आवडलं, पण माझी चुकी झाली की मी ऑनिज वाले फ्रेंच फ्राईज मागवले. मला पेरी पेरी मागवायचे होते पण माझ्या लक्षातच नाही. नंतर मग मी पेरी पेरी ऍड केलं, मग त्यांना आवडलं. चलो आता आम्ही जातो पुढं, मी पुढची चीट दाखवते काय. Thank you.
ओके आता आम्ही चाललोय परत एकदा शॉपिंग करायला गणपतीची आणि सासवड वरून आरती केली आता जेजुरी वरून आरती करणार आहे आणि आमची थीम एवढी छान आहे ह्यावेळेची वेगळी जरा काहीतरी डिफरंट आहे तर त्याचा स्कोप काय काय आणायचंय तर चलो लेट्स गो डॅडी आणि तुम्हाला आज खेळून कसं वाटलं हे असं छोटासा गेम असं तुम्हाला रोज झालं पाहिजे पैसे पण लागते मेहुना आणि मस्त आम्ही एन्जॉय केला आज आता आता परत अजून बाहेर चाललो आम्ही आणि चलो काय काय होतं ते तुम्हाला दाखवते गावात ह्या ड्रेसवर पप्पानी तर चेंज पण केलं मी आज ह्या ड्रेसवर वॉटर लाईट काय घेऊ आणि मी एवढं फिरवलं पप्पांना आज आणि त्यांचं बर्थडेचं माझं 23,000 दिलेच नाही त्यांनी म्हणजे अर्धेच दिले पण सगळ्यांना असं वाटलं असेल 23,000 दिले पण आता पप्पा मला देतो ते 23,000 तो बंडल छोटासाच होता आणि त्या किती होता पप्पा ते किती हजार होते ते किती पाच का काहीतरी असेल 3,000-4,000 होते हा आणि सगळ्यांना असं वाटलं असेल 23,000 दिले मागच्या वेळेस 12,000 दिले होते ते प्रेक्षक आहे त्यांना कळलं असेल की एवढं वाटलं बंडल एवढा इतकं बारीक कसा आज तिला मी देतो आणि हे किती बंडल बघा किती आहेत हजार 25,000 आहे दोन कार्ड ऍडव्हान्स मध्ये दिले का मला 25 दोन काढलेले आहेत नाही लेट दिल्याबद्दल 25,000 बस आता किती महिना झाला बर्थडे ला आता महिना होईल 25,000 तुला गिफ्ट हा आता हे खरे थँक यू आणि हे तुला थँक्स आणि हे बंडल खरं खरं यार 25,000 आहेत आणि मागच्या वेळेस पप्पाने 22,000 दिले होते ह्यावेळेस 23,000 25,000 हे दोन एक्स्ट्रा कारण की लेट झाला म्हणून आणि चलो आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला मस्त एक नंबर छान वाटला गेम आवडला ओके मस्त मस्त आणि कॅफे मध्ये पप्पा फर्स्ट टाइम गेले होते तर एक्सपिरियन्स पण पप्पानी सांगितला कसा होता आणि ह्यांची पिढी वेगळी आपली पिढी वेगळी त्यामुळे तसं नाही काय आम्ही एक्सपिरियन्स घेतो एक्सपिरियन्स असा बर्गर कितीला कितीला बर्गर कितीला 90 का 100 70 ह्यांच्या पिढीवाले जे बघत असेल लोक तर ते अग्री करत असेल माझ्या पिढीवाले बघत असेल तर ते अग्री करत असतील माझ्याला की एक्सपिरियन्स घेतला पाहिजे कॅफेतला पण हॉटेल मधला तर आपण घेतोच आणि कॅफेतला पण पप्पांना एक्सपिरियन्स दिला आता पप्पा हे पुढे नाही येणार कॅफेत पण कोल्ड कॉफी कशी होती कोल्ड कॉफी कारण की माझी ऑलवेज मला कोल्ड कॉफी खूप आवडते आणि मम्मी आज दिवसभर दिसले लॉग मध्ये हॅलो हाय काय म्हणणे मम्मीला पण असंच आपण कुठेतरी बाहेर फिरायला नेऊ तेव्हा मी लॉग नव्हते करत का ग कधी तुला नेलतं कॅफे तेव्हा हा तेव्हा मी लॉग नव्हते करत त्यामुळं मग तुम्हाला दिसलं नाही पण नंतर आपण जाऊया आपण जाऊया कुठेतरी फिरायला माझ्या मम्मीचं काय नसतं आपण आणि दीदी पण नाही दिसली लॉग मध्ये दोन लॉग मध्ये दीदी नाही दिसली ती आता चालली ऑफिस मध्ये हॅलो आता आमचं चालू आहे बोलणं पप्पांचं माझं आणि चलो आता मम्मी लॉग इन करूया हा वाला आणि तिला माहितीच नाही आज आम्ही काय केले लॉग मध्ये ह्या तिला भूक लागलेली आम्ही गेम खेळलाय काय माहिती का इनडोर आउटडोर कॅफे हॉटेल चिट्टी आणि शॉपिंग हे सगळं केलं आणि चलो आता हा लॉग इन करतो काय करायचंय मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या हे बघा हाईड केलंय मम्मीने मागे ओ माय गॉड चलो बाय गणपती बाप्पा लवकरच सिरीज गणपती बाप्पाची सिरीज कमिंग सून बाय ਮਾਰਸ ਤੇ ਆ ਤੂੰ ਕਾਹ ਤੇ ਲੁੱਟਿਆ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਛੱਡਿਆ ਲੁੱਟਿਆ